राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कुणीच कुणाचा कायमचा मित्रही नसतो महाराष्ट्रातलं गेल्या साडेतीन चार वर्षाचं राजकारण बघितलं तर ते तुम्हाला नक्की पटेल कारण की ऐंशी तासाच्या शपथविधीवेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची मैत्री जी आहे ती महाराष्ट्रानं पाहिली पण प्रॅक्टिकल रिझन्सवरती अजित पवार हे ऐंशी तासानंतर पुन्हा महाविकास आघाडीमध्ये सामील झाले आणि महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी ऐंशी तासात दुसऱ्यांदा शपथ घेतली आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीड दोन वर्षांनी म्हणजे दोन अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार उलटल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार विरोधी पदावरती आले आणि ते लढत होते कुणाशी तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपशी तेव्हा जेव्हा सरकारमध्ये फूट पडली म्हणजे एकनाथ शिंदे सोडून गेले तेव्हा एकनाथ शिंदेंनाही त्यांनी टार्गेट केलं अगदी गद्दार म्हणून संबोधलं तुम्ही शिवसेनेवर दावा सांगण्याऐवजी तुम्ही स्वतःचा पक्ष काढा या भाषेतही सुनावलं मात्र परिस्थिती आणखी बदलली आणि अजित पवार एकनाथ शिंदेंच्याच मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले आता हे तीन नेते एकत्र आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि हे तीनही नेते महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभेसाठीची तयारी करत आहेत आणि लोकसभेच्या तयारीचा भाग म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल किंवा इतर मुद्दे असतील या मुद्द्यांमधून मार्ग काढण्याचासुद्धा प्रयत्न चालू आहे पण त्या सगळ्याच्या वरती सध्या महाराष्ट्र सरकारचा एक फ्लॅगशिप प्रोग्रॅम आहे त्याचं नाव आहे शासन आपल्यादारी आणि हा शासन आपल्यादारी कार्यक्रम काल बीड जिल्ह्यामध्ये होता आणि तोही परळीमध्ये मुंडेंच्या परळीमध्ये आता मी मुंडेंच्या परळीमध्ये का म्हणतो आहे तर मुंडेंचा परळी हा विधानसभा मतदारसंघ आणि बीड हा लोकसभा मतदारसंघ या दोन्हीवरती अनेक वर्षांपासून मुंडे परिवाराचं वर्चस्व राहिलेलं आहे आधी गोपीनाथ मुंडे होते मग परळीमध्ये दोन हजार नऊला पंकजा मुंडे निवडून आल्या मग दोन हजार चौदाला पुन्हा त्या निवडून आल्या आणि एकोणीसला तिथं धनंजय मुंडे निवडून आले अर्थात मुंडें ज्यावेळेला धनंजय मुंडेंनी भाजप सोडली त्यानंतर मुंडे परिवारामध्ये फूट पडली आणि पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला मात्र काल या व्यासपीठावरती शासन आपल्यादारी या कार्यक्रमामध्ये हे सगळे नेते एकत्र होते जे कधीतरी एकमेकांच्या विरोधात उभे होते ते सगळे हातात हात घालून काल परळीच्या व्यासपीठावरती एकत्र उभे असलेले बघायला मिळाले म्हणजे कोण तर देवेंद्र फडणवीस जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचा संघर्ष सुरू होता अजित पवारांशी तेही त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री म्हणून त्याच व्यासपीठावर होते आणि ज्या अजित पवारांचा एकनाथ शिंदेंशी संघर्ष सुरू होता ते विरोधी पक्षनेते असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे त्या व्यासपीठावरती आहेत याच मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून आलेले धनंजय मुंडे जे अजित पवारांसोबत होते ते सरकारमध्ये आता कृषी मंत्री म्हणून सोबत आहेत आणि त्याच वेळेला त्या परळी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या तगड्या नेत्या ज्यांना म्हटलं जातं किंवा ओबीसी चेहरा म्हटलं जातं त्या पंकजा मुंडे त्याही एका व्यासपीठावरती आहेत सुरेश धस एका व्यासपीठावरती आहेत आणि अशी आमदारांची आणि खासदारांची फळी त्या व्यासपीठावरती बघायला मिळाली आणि या व्यासपीठावरती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची जोडी एकत्र बघायला मिळाली आणि त्याचे नेमके राजकीय परिणाम काय आहेत किंवा त्याचे राजकीय अर्थ काय आहेत याची चर्चा बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर सुरू झाली आता याच कार्यक्रमामध्ये जेव्हा दोघं एकत्र आले त्यावेळेला पंकजा मुंडेंनी सुद्धा तिथं एक वक्तव्य केलं त्या नेमकं काय म्हणाल आपण बघूया या मंचाकडे नेव्हा बघत होते मला फार उकाडा होत होता मला खूप गरम होत होता म्हणलं आता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे मग माझ्या लक्षात आलं की शिंदे पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत त्याही पेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढला आहे कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसत आहेत आता पंकजा मुंडे म्हणतायत की धनंजय मुंडे आणि मी म्हणजे पंकजा मुंडे एकत्र आल्यामुळे इथला पारा वाढलाय अर्थात राजकीय पारा वाढलाय पण पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर त्याची दखल जी आहे त्या दोघांच्या एकत्र येण्याची सगळ्याच वक्त्यांनी घेतली सगळ्याच वक्त्यांनी म्हणजे धनंजय मुंडेंनीही घेतली धनंजय मुंडेंनी तर आम्ही दोघं म्हणजे पंकजाताईंनी विकासाची गंगा सुरू केली असं तिथं भाषण केलं म्हणजे पंकजाताईंनी विकासाचं काम इथं सुरू केलं आणि आता ते अर्ध्या टप्प्यावर आले आणि ते काम सध्या धनंजय मुंडे पुढे येतात असं ते म्हणाले आणि आम्ही दोघं मिळून बीड जिल्ह्याच्या का विकासासाठी प्रयत्न करू असा शब्द धनंजय मुंडेंनी दिला बघा धनंजय मुंडे काय म्हणतात दादा लक्षण प्रेम केलं देवेंद्र भाऊ आपण पदवी प्रेम केलं ताईने विकासाची सुरुवात केली आता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत अनाज या व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीना आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीना शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू याच्या पलीकडे दुसरं कुठलं वचन देऊ शकत नाही आता धनंजय मुंडेंनी आणि पंकजा मुंडेंनी आपल्या एकत्र येण्यावर हे भाष्य केल्यानंतर भाजपचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातले सर्वे सर्व असलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांना एक सल्ला दिला की तुम्ही दोघं असेच सोबत राहा म्हणजे बीडचा परळीचा आणि पर्यायानं राज्याचा विकास होईल बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात मग अशी आमच्या पंकजाताई म्हणाल्या की सगळ्यांना ही उत्कंठा आहे की आज या स्टेजवर पंकजाताई पण आहेत आणि धनंजय मुंडे पण आहेत मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा आणि आमच्या तिघांची ताकद तुमच्या पाठीशी अशी उभी करू की परळी असेल बीड असेल काहीही पाहायची आवश्यकता नाही आम्ही पूर्ण ताकदीने ताई तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही सगळे जर एकत्रित राहिलात तर परळीचंही कल्याण होईल बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल आता मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी हे सांगण्याचं कारण काय आणि हाच आहे आपल्या आजच्या चर्चेचा विषय नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकत्र येणं हे भाजपसाठी का महत्वाचं आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी बीडमध्ये एकत्र राहणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी का महत्वाचं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघामध्ये मुंडे परिवारांना परिवाराला एकत्र ठेवणं हे त्यांच्यासाठी का महत्त्वाचं आणि त्याची कारणं आहेत की गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांना एका प्रकारे डावलल्याची भावना त्यांच्या स्वतःच्याही मनात होती जी त्यांनी वारंवार बोलून दाखवली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांना मांडणाऱ्या अनेकांच्या त्यांच्या समर्थकांच्याही मनात होती त्यांना विधान तिकीट देऊ असं सांगितलं होतं तेही अचानकपणे कॅन्सल करण्यात आलं त्यामुळेही त्या नाराज झाल्या त्यांच्या वैजनाथ कारखान्याला जी मदत अपेक्षित होती ती इतरांच्या सगळ्यांच्या राज्यातल्या नेत्यांच्या कारखान्यांना मिळाली मात्र त्यातून केवळ वगळलं गेलं ते पंकजा मुंडेंना आणि ते का वगळलं गेलं याची मला कल्पना नाही ते कोणी सांगितलं याची मला कल्पना नाही पण त्यांचा रोख भाजपच्या नेतृत्वाकडं होता इथल्या राज्यातल्या नेतृत्वाकडं होता अर्थात तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता आता देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातून विस्तव जात नाही अशा पद्धतीची जी भावना आहे किंवा अशा पद्धतीची चर्चा राज्यभर होती मात्र कालच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार गोपीनाथगडावरती आले त्यावेळेला तिथं आवर्जून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला अर्थात त्यांनी अजित पवारांचाही सत्कार केला पण देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला व्यासपीठावरतीसुद्धा दोघांच्या बसण्याच्या जागा ह्या शेजारी शेजारी होत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारीच पंकजा मुंडे यांच्या बसण्याची जागा होती आणि या सगळ्या चौकटीमध्ये त्या दोघंही हास्यविनोद करतानाही बघायला मिळाले अगदी गोपीनाथगडावरती जेव्हा सत्कार समारंभ पार पडले तिथं तेव्हा पंकजा मुंडे समोरून दिसल्यानंतर धनंजय मुंडेंनी त्यांना गळाभेट दिली त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांना जवळही घेतलं एक भाऊ आपल्या बहिणीवरती कशा पद्धतीनं प्रेम करतो हे जाहीरपणे दर्शवण्याची द दर्शवण्याची तयारी जी होती ती त्यांनी तिथं दाखवली आता मुद्दा असा आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधून विस्तव जात नसताना त्या दोघांनी जुळवून घेणं हे भाजपसाठी आणि राष्ट्रवादीसाठी का महत्त्वाचं आहे याची चर्चा करणं महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात पंकजा मुंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पंकजा मुंडे या जरी विधानसभेमध्ये त्यांचा परळीमध्ये पराभव झालेला असला तरीसुद्धा त्यांचा प्रभाव जो आहे तो बहुतेक ओबीसी बहुल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे बीडमध्ये लोकसभेच्या एका बीडच्या जागेमध्ये जवळपास सहा आमदार तिथून निवडून येतात म्हणजे सहा विधानसभेच्या जागा आहेत त्यामध्ये गेवराई आहे माजलगाव आहे बीडची जागा आहे आष्टीची जागा आहे केसची जागा आहे परळीची जागा आहे आता या सगळ्या मतदारसंघांमध्ये वंजारी समाज जो ज्या समाजातून मुंडे परिवार येतो त्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांच्या त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे पंकजा मुंडे या जर त्यां भाजपसोबत राहिल्या किंवा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे जर एकत्र राहिले तर त्या मतांमधली विभागणी टाळणं हे भाजपला सोपं जाईल भाजपसाठी मतविभागणी टाळणं हे आत्ताचं सर्वात मोठं आव्हान आहे पंकजा मुंडे यांनी जर वेगळा विचार केला किंवा पंकजा मुंडे जर या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या किंवा पंकजा मुंडे यांनी जर धनंजय मुंडेंसोबत किंवा धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसोबत जुळवून घेतलं नाही तर त्याचा थेट फटका जो आहे तो या लोकसभेच्या निवडणुकी हो प वरती होणार आहे आणि सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजपचं लक्ष जे लागलेलं ला आहे ते त्यांना लोकसभा निवडणूक एक हाती जिंकायची आहे म्हणजे राजीव गांधी यांनी जो विक्रम केलेला होता चारशे जागांचा तो मोडीत काढण्याचं स्वप्न जे आहे ते भाजपच्या नेतृत्वानं बघितलेलं आहे आणि अर्थात त्याची सुरुवात जी आहे या तीन राज्यांमध्ये जी कमाल भाजपनं करून दाखवली मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये तिथून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पंकजांचा केवळ प्रभाव जो आहे तो याच भागात आहे का तर तसं नाही आहे पंकजा मुंडे यांचा प्रभाव हा बीड जिल्ह्यासकट लातूरमधील काही मतदारसंघ परभणीमधील काही मतदारसंघ आणि नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवरचे काही मतदारसंघ सुद्धा आहे म्हणजे पाथर्डीमध्ये मोनिका राजळे निवडून येतात तिकडे रत्नाकर गुट्टे जे, जे आग होते ते जेलमध्ये बसून निवडून आले का तर त्यांच्यासाठी केवळ पंकजा मुंडेंनी प्रचार केलेला होता म्हणजे अशी अनेक उदाहरणं देता येतील की जिथं पंकजा मुंडेंच्या प्रभावामुळं भाजपच्या चार जागा जास्त निवडून आल्या पंकजा मुंडे जरी परळी ठरल्या असल्या तरी पंकजा मुंडेंनी दहा ते पंधरा मतदारसंघांमध्ये झंझावती प्रचार करून आपले जास्तीचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते हे दोन हजार एकोणीसमधली परिस्थिती ही नाकारता येणारी परिस्थिती नाही आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये पंकजा मुंडे यांना दूर ठेवणं हे भाजपला परवडणारं नाही आहे आता भाजपच्या गणितानुसार लोकसभेची जी निवडणूक आहे बीडची त्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना तिथं उभं करायचं अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे मात्र त्या चर्चेला कुणीही अद्याप दुजोरा दिलेला नाही मात्र पंकजा मुंडेंनी आपल्या सावरगावमधल्या मेळाव्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुठल्याही स्थितीमध्ये मी प्रीतम मुंडे त्यांच्या ज्या भगिनी आहेत ज्या दोन दोनवेळच्या खासदार आहेत त्यांना राजकीय विस्थापन करून मी इथून निवडणूक लढणार नाही आणि त्यामुळं पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन कसं करायचं हा सर्वात मोठा तिथला मला असं वाटतं कळीचा मुद्दा आता ठरले झालेला आहे आता या परिस्थितीमध्ये जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले तर त्यातून मार्ग काढणं जे आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये सोपं जाईल आणि म्हणूनच पंकजा मुंडे केवळ लोकसभेसाठी आपल्यासोबत असणं गरजेचं नाही तर विधानसभेसाठी सुद्धा त्या भाजपच्या सोबत असणं गरजेचं आहे त्यांनी धनंजय मुंडे आणि ते एकत्र राहिले तर भाजप आणि राष्ट्रवादी हे जे दोन सध्याचे मित्रपक्ष म्हणजे अजित पवारगड हे जे सोबत आलेले आहेत त्यांना बूस्टर मिळेल इतकंच नव्हे तर पंकजा मुंडे यांच्या एकत्र येण्यामुळे सुद्धा मराठवाड्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा मराठवाड्यामध्ये मोठा फायदा होईल म्हणजे अशी तिहेरी तिहेरी फायदा जो आहे तो पंकजा मुंडेंच्या सोबत येण्यामुळं या भाजपला शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला होणार आहे आता त्यातली गंमत अशी आहे की पंकजा मुंडेंना जे हवं आहे राजकीयदृष्ट्या ते त्यांना मिळणार का तर पंकजा मुंडेंना जे हवं आहे ते मिळणार का याचं उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेलं आहे पहिल्यांदाच गेल्या दोन तीन वर्षांमध्ये ते जाहीर प्रचारसभेमध्ये किंवा कालच्या जाहीर मेळाव्यामध्ये ते असं म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहोत आणि ताकदीनं उभे आहोत तुम्ही एकत्र असेच राहावेत अशीच आमची इच्छा आहे आता याचा अर्थ असा आहे की यावेळेला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या एकत्र येण्यामुळे जर या तीन पर्यायानं लोकसभेमध्ये फायदा होणार असेल आणि त्याचा विधानसभेमध्ये सुद्धा फायदा दिसणार असेल तर कुठल्याही स्थितीमध्ये तिथे या सगळ्या परिस्थितीला विपरीत सिच्युएशन निर्माण होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे सावध भूमिका घेताना दिसत आहेत आता अर्थात गेल्या तीन चार वर्षांपासून ज्या राजकीय वि विजनवासात आहेत पंकजा मुंडे त्यांचं पुनर्वसन कसं करणार याचं उत्तर मात्र अद्याप मिळालेलं नाही आहे अर्थात त्या मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून काम बघत बघत्या अर्थात सहप्रभारी म्हणून मात्र तिथं त्यांना जास्तीची जबाबदारी कुठलीही देण्यात आलेली नव्हती मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा काही फार रोल राहिलेला नव्हता महाराष्ट्राच्या कोअर कमिटीमध्ये जरी त्या असल्या तरी महाराष्ट्राच्या भाजपच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा त्यांच्या महत्त्वाचा रोल राहिलेला आपल्याला बघायला मिळाला नाही किंबहुना महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेपासूनसुद्धा पंकजा मुंडेंना दूर ठेवण्यात आलेलं होतं एकेकाळच्या -एक मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधला चेहरा असलेल्या पंकजा मुंडे गेल्या चार वर्षात भाजपच्या राजकीय प्रवासामध्ये कुठंतरी बाजूला पडल्याचं चित्र बघायला मिळालेलं होतं आणि मग याच वेळेला धनंजय मुंडे यांचं महत्त्व वाढलेलं आपल्याला बघायला मिळालं आहे धनंजय मुंडे हे जितके अजित पवार यांच्या निकट आहेत तितकेच ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वाच्या ही जवळ आहेत कारण ते त्यांच्या राजकारणाची सुरुवातच भाजपमधून झालेली आहे भाजप युमोचे अध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची जी जवळीक आहे ती जवळी सर्वांना सर्वश्रुत असली म्हणजे राजकीय वर्तुळात ही जवळीक खूप लोकांना माहिती आहे आता अशा सिच्युएशनमध्ये जर केवळ पंकजा मुंडे दूर राहिल्या तर मात्र त्याचा मोठा फटका राजकीयदृष्ट्या भाजपला सहन करावा लागू शकतो अर्थात पंकजा मुंडे काही विपरीत निर्णय घेणार का त्याबद्दल त्यांनी कधीही आपले थेटपणे भाष्य केलेलं नाही आहे त्यांनी कधीही आपल्या भविष्यातल्या प्लान्सबद्दल थेटपणे भाष्य केलेलं नाही आहे मात्र योग्य वेळी योग्य निर्णय राजकीय नेते घेतात आणि तशा पद्धतीचं सूचक वक्तव्य मात्र त्यांनी केलेलं आहे आता त्यामुळं प्रीतम मुंडे यांना लोकसभा मिळणार का की पंकजा मुंडे यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागणार परळीमध्ये एकत्रित तिकीट वाटपामध्ये पुन्हा धनंजय मुंडे यांनाच ती जागा सुटली जाणार का मग पंकजा मुंडे नेमक्या कुठून लढणार हे सगळे प्रश्न जे आहेत हे अनुत्तरित आहेत या प्रश्नांची सध्या तरी उत्तरं नाही आहेत आणि भाजपच्या नेतृत्वाला आत्ता या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये रस कमी आहे त्यांना रस आहे तो इथल्या जागा वाढवण्यामध्ये अर्थात पंकजा मुंडे जर भाजपसोबत आल्या पंकज म्हणजे पंकजा मुंडे यांनी जर धनंजय मुंडेंसोबत जुळून घेतलं तर मतविभाजन टळून लोकसभेची बीडची जागा त्यासोबतच लोकसभेची लातूरची जागा परभणीची जागा ह्या ज्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधला त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव वापरून त्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतात याची जाणीव भाजपच्या नेतृत्वाला आहे अर्थात मुंडेंच्या काळात जो माधवचा प्रयोग झालेला होता म्हणजे माळी धनगर आणि वंजारी या तीनही बेसमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो अर्थात आता धनंजय मुंडेंचा प्रभाव नाही आहे का तर धनंजय मुंडेंचा निश्चित प्रभाव आहे मात्र पंकजा मुंडे या चार वर्ष विजनवासात सुद्धा लोकांकडून त्यांना जो सपोर्ट मिळाला आहे तो सपोर्ट लोक भाजपच्या लक्षात येण्याजोगा सपोर्ट आहे त्यांना त्यांच्या सभांना ज्या पद्धतीची गर्दी झालेली आहे ती गर्दीसुद्धा भाजपच्या लक्षात येण्याजोगी आहे इतकंच नव्हे तर त्यांनी नुकतीच जी एक यात्रा काढली होती त्या यात्रेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती त्यांच्या त्यांना असलेला पाठिंबा यामुळं भाजपच्या नेतृत्वाला त्याची दखल घ्यावी लागणार आहे आणि याची सगळ्याची माहिती असल्यामुळेच किंबहुना याची जाणीव असल्यामुळेच <coughs> काल देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही दोघं एकत्र राहा आम्ही तुमच्या मागे ताकद पूर्णपणे लावू असं वक्तव्य केलेलं आहे अर्थात राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे जब कभी हम दोस्त हो जाय तो शर्मिंदा ना हो पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली होती ती दरी बुजवण्यासाठीचे प्रयत्न फडणवीस यांच्याकडून सुरू आहेत कालच्या व्यासपीठावरच्या दोघांच्या देहबोलीतून वातावरण हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न दोघांनीही केला धनंजय मुंडे यांनी बहिणीला गळा भेट देत तिच्याबद्दल असलेलं दे प्रेम किंवा तिच्याबद्दल असलेली ममता जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे व्यासपीठावर आल्यामुळं राजकीय पारा वाढला आहे असं म्हणून पंकजा मुंडेंनी एका प्रकारे धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्व ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला तिसरीकडे अजितदादांनी धनंजय मुंडे हे माझ्याही जवळचे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचे आहेत असं सांगून एक संदेश दिला की धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेबद्दल त्यांनी एक प्रकारे मोठं वक्तव्य इथं केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आणि धनंजय मुंडे म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रपणे कारभार केला तर आम्ही तुमच्या पाठीशी ठाम राहू याचा अर्थ स्पष्ट आहे की पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्याशी जुळवून घ्यावं असे श्रेष्ठींच्या मनात आहे किंवा श्रेष्ठींचे तसे जवळपास आदेश आहेत आणि तेच भावना जी आहे ती कन्व्हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात पंकजा मुंडे यांची ताकद नाकारण्याचा इथं कुठला मानस भाजपचा नाही आहे किंबहुना त्यांची ताकद लक्षात घेऊन त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन त्याचा पक्षाला कसा फायदा मिळवता येईल हेच पाहण्यासाठी भाजप आता प्रयत्नशील झाली आहे मात्र पुन्हा एकदा की पंकजा मुंडे लोकसभा लढणार का प्रीतम यांच्या जागी पंकजा मुंडेंची वर्णी लागणार का मग प्रीतम यांचं काय होणार पंकजा मुंडेंना परळीची विधानसभा सोडावी लागणार का आणि तसं झालं तर पंकजा मुंडेंसमोर इतर कुठल्या मतदारसंघाचा पर्याय आहे का भाजपनं त्यांच्यासाठी कुठला प्लॅन बी तयार ठेवला आहे का किंबहुना पंकजा मुंडेंनी स्वतःसाठी कुठला प्लॅन बी तयार केला आहे का त्यांच्या समर्थकांची इच्छा लक्षात घेऊन किंवा त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजप त्यांना सन्मानजनक पुन्हा त्यांचं पुनर्वसन करणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्यातल्या निवडणुकांमध्ये दडलेली आहेत त्यामुळं येत्या चार महिन्यात काय होतं आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकीयदृष्ट्या बीडच्या राजकारणामध्ये इन्स्ट्रुमेंटल आहेत आणि ते काय भूमिका घेत आहेत याकडं राजकीय वर्तुळाचं आणि आपलंही लक्ष असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा बेल बेलायकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक you <music>